नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या सर्वांचं बी ओ या यूट्यूब चॅनलवर शिक्षकांची चारशे पंच्याऐंशी पदे भरण्यासाठीची एक शिक्षक भरतीची जाहिरात झालेली आहे प्रसिद्ध यामध्ये प्राथमिकच्या दोनशे अठ्ठ्याहत्तर जागा असून दोनशे सात जागा ह्या उच्च प्राथमिकच्या आहेत मराठी हिंदी इंग्रजी व गुजराती माध्यमातून ही पदे भरली जाणार आहेत प्राथमिकसाठी म्हणजेच एक ते पाचसाठी एकूण दोनशे अठ्याहत्तर पदे असून सर्वच्या सर्व पदे ही इंग्रजी माध्यमाची आहेत उच्च प्राथमिक गुजराती माध्यम सायन्स आणि मॅथ यासाठी एकूण सव्वीस पदे असून इंग्रजी विषयासाठी एकोणपन्नास पदे आहेत मराठी माध्यमातून सायन्स आणि मॅथच्या एकूण वीस जागा असून इंग्लिश माध्यमाच्या एकूण पंधरा जागा आहेत त्यानंतर इंग्रजी माध्यम सोशल सायन्सच्या एकूण तेरा जागा आहेत सायन्स अँड मॅथच्या त्रेचाळीस तर इंग्लिशसाठी अठ्ठावीस जागा आहेत हिंदी माध्यम सायन्स आणि मॅथच्या एकूण दहा जागा असून इंग्रजी विषयाच्या एकूण तीन जागा आहेत अशा एकूण दोनशे सात जागा ह्या अप्पर प्रायमरीसाठी आहेत प्रस्तुत जागा कुठल्या आहेत वेतन किती दिले जाणार आहे अर्ज कसा करायचा आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे घेऊया सविस्तर जाणून यू टी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दादरा अँड नगर हवेली अँड दमन अँड दीव डिरेक्टरेट ऑफ एज्युकेशन समग्र शिक्षा यांच्यामार्फत ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सर्वपदी ही एस टी सी तत्वावर अर्थातच शॉर्ट टर्म कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर भरली जाणार आहेत प्रायमरीच्या शिक्षकाला प्रत्येक महिन्याला बावीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे तर अप्पर प्रायमरीच्या शिक्षकांना प्रत्येक महिन्याला तेवीस हजार रुपये मानधन दिले जाणार आहे बावीस आणि तेवीस हजार रुपये एवढ्या मानधनामध्ये आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर जर आपण नोकरी करू इच्छित नसाल तर ही जाहिरात तुमच्यासाठी नाही आहे या ठिकाणीच तुम्ही व्हिडिओ स्किप करू शकता जे उमेदवार या ठिकाणी नोकरी करण्यासाठी इच्छुक आहेत त्यांच्यासाठी बघूया आपण इसेन्शियल क्वालिफिकेशन अँड इलिजिबिलिटी क्रायटेरिया तर यामध्ये प्रायमरीचं शिक्षक होण्यासाठी आपल्याला बारावीमध्ये कमीत कमी पन्नास टक्के गुण मिळणं आवश्यक आहे सोबतच आपलं डी एड पूर्ण झालेलं असावं डी सोबतच आपण टी ई टी उत्तीर्ण असणंसुद्धा या ठिकाणी आवश्यक आहे या ठिकाणी अर्ज करण्यासाठी आपलं वय तीस वर्षांपेक्षा अधिक नसावं मागासवर्गीय प्रवर्गांसाठी केंद्र शासनाने जे एज रिलॅक्शन दिलेलं आहे ते सुद्धा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे आपण जर अप्पर प्रायमरीसाठी अर्ज करण्यासाठी इच्छुक असाल तर आपलं सोबतच बी एडसुद्धा पूर्ण झालेलं असणं आवश्यक आहे सोबतच टी ई टीची परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य आहे इच्छुक उमेदवारांना दोन नोव्हेंबर दोन हजार वीसच्या पूर्वी ईमेलच्या माध्यमातून आपला अर्ज सेंड करायचा आहे या ठिकाणी ईमेल देण्यात आलेला आहे डी ओ डॅश डी एन एच ॲट दी रेट एन आय सी डॉट इन या ठिकाणी उमेदवारांना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जे उमेदवार प्रायमरीसाठी सोबतच अप्पर प्रायमरीसाठी अर्ज करत असतील त्यांनी दोन स्वतंत्र अर्ज करायचे आहेत एकाच अर्जामध्ये दोन्हीही पदांसाठीचा सा उल्लेख आपल्याला करता येणार नाही आहे संबंधित संस्थेची अधिकृत वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट डी एम एन अर्थातच दमन डॉट एन आय सी डॉट इन सोबतच डब्ल्यू 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 डॉट डी एन एच डॉट एन आय सी डॉट इन या साईटला भेट देऊन संबंधित जाहिरातीच्या बाबतीत आपण अधिकची माहिती प्राप्त करून घेऊ शकता